तर मित्रांनो बघू शकता आपण आलोय स्वारगेट बस स्टँडला. गाडी आपल्याला लागणार आहे, बघू शकता तिथे गाडी लागणार आहे. पलीकडची जी लाईन आहे ते आषाढी एकादशीसाठी सोडलेली आहे. तर आपल्याला गाडी मिळते का नाही बघावं लागेल. आपला जो रूट आहे तो आपला रूट आहे स्वारगेट ते पंढरपूर असा रूट आहे आणि एकादशी आषाढी निमित्त आपण प्रवास करणार आहे पुणे ते पंढरपूर. तर आता 10 वाजलेले आहेत आणि आत्ता रूट होतोय आपला पुण्यापासून चालू होतोय म्हणजे स्वारगेट बस स्टँडवरून. बघू शकता तुम्ही स्वारगेट बस स्टँड अशा प्रकारे हा स्वारगेट बस स्टँडचा परिसर आहे. एक बाई एक लाईन सोडते पंढरपूर यात्रेसाठी आणि आत्ता पावसाळ्याचा हंगाम चालू झालेला आहे. गाडीचा मार्ग बघूया पंढरपूरला जाण्यासाठी कोणत्या मार्गाने गाडी जाते ते आधी बघूया. तर जेजुरी सासवड मार्गे गेली तर बरं होईल जेजुरी मार्गे, का तर आपण तो रूट केला नव्हता जेजुरी मार्गे वगैरे. तर आपल्याला तो रूट करायला मिळेल एवढी अपेक्षा करतो मी. बघूया कोणती गाडी सापडते. तर गाडी जे जाणार आहे ते काही काही गाड्या जाणार आहेत इंदापूर अकलूज मार्गे जाणार आहेत आणि काही गाडी जाणार आहे ते जेजुरी मार्गे जाणार आहे. म्हणजे ही जेजुरी मार्गे चालली गाडी. पण विषय काय ह्याला कॅबिन सीट नाही आहे तर आपल्याला कॅबिन सीटमधून प्रवास करायचा आहे त्यामुळे ही गाडी सोडलेली आहे. इंदापूर मार्गे जाणार आहे गाडी इंदापूर आणि इंदापूर नंतर अकलूज अकलूज नंतर पंढरपूर वळापूर पंढरपूर मार्गे या गाडी ठरवलं आहे. आता बघूया जेजुरी मार्गे कोणती गाडी जाते. आपल्याला फक्त 4-5 वाजेपर्यंत पोहोचलं म्हणजे 5 झाले का तर प्रॉपर व्हिडिओ पण घ्यायचे आहेत आपल्याला आषाढी एकादशी निमित्त. जबरदस्त पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे बघू शकताय एकदम जबरदस्त. तर फायनली गाडी मिळालेली आपल्याला बघू शकते स्वारगेट नाथ फलटण नाथपुजा आणि पंढरपूर. आता गाडीचा रूट आहे जेजुरी मार्गे आपल्याला गाडी भेटलेली आहे बघू शकता. आता किती वाजले 10:44 एकदम खतरनाक असं वातावरण आहे पावसाचं वगैरे एकदम जबरदस्त वातावरण. आता पावसाला सुरुवात झालीच म्हणायचं पावसाळी हंगामात आपला विलॉग चालू होतं आहे. जेवढा जो विलॉग होता आपला तो नागपूर हैदराबादचा होता. त्याच्यानंतर परत हा विलॉग आहे आपला आषाढी एकादशी निमित्त स्वारगेट पंढरपूर असा. तर आता गाडीचा टायमिंग झालेला आहे आणि गाडी निघालेली आपल्या स्वारगेट डेपो. आपण फायनली बस स्टँड सोडलेलं आहे स्वारगेट बस स्टँड. मला वाटत नाही दर्शन वगैरे भेटेल पण तुम्हाला एकादशी निमित्त सगळं दाखवणार आहे पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त काय काय आहे तिथे. आपल्या जो ह्या रोडवरचा जो घाट येणार आहे तो दिवे घाटातून गाडी जाणार आहे. दिवे घाट लागणार आहे ह्या रोडवरती. आपण इंदापूर मार्गे गेला असता तर बघण्यासारखा एवढा काही खास नव्हता रोड. म्हणून तर मी रोड चेंज केलेला आहे थोडासा. दृश्य दिसतं बघू शकता त्या एक नंबर पॉईंट आहे इकडून सगळं पुणे शहर. सासवड बस स्टँडला
संपली आहे आणि आता गाडी पोचलेली आहे. बघू शकता मी आता कितीला पोचले, बरोबर 11:56 झाले आणि गाडी पोचली 12:07 आपली गाडी जी आली ती सासवड बस स्टँडला आली. सासवड बस स्टँडचा परिसर आहे. बघूया किती वेळ लागतोय पंढरपूरला पोहोचायला. ही जी गाडी आहे ते घाटात फक्त सेकंड गिअरला फक्त 20 स्पीडनच धावते फक्त ही गाडी. आणि गिअरचं जर म्हणाल तर गिअर तर तिसरा गिअर जोर लावून टाकावं लागतं या गाडीला. आणि गाडी पूर्णपणे लॉक आहे ही गाडी आपली. बघू शकता ही गाडी आता इथून गाडी आलते सासवडवर. आणि गर्दीचं जर म्हणाल गर्दी जबरदस्त वाढली. हा झाला सेकंड स्टॉप. गाडी आलेली बरोबर जेजुरी बस स्टँड. जेजुरी बस स्टँडला 11:30 वातावरण जर बघायचं म्हणलं तर वातावरण एकदम जबरदस्त वातावरण एकदम पंढरपूर अर्नाळा गाडी जेजुरी मंदिर खंडोबाचं मंदिर आपला चौथा स्टॉप आलेला आहे. बघू 8:13 झाले. नंतर आपला 5वा स्टॉप येऊ शकतो फलटण. पुढचा स्टॉप येणार आहे तो फलटण येणार आहे. गर्दी बघू शकता गर्दी एकदम भयानक झालेली. म्हणजे बटन जसं सोडलं तसं हळूहळू स्टॉपला भरायला लागली एसटी. अवघड गर्दी झाली एसटीमध्ये. रोडवर आता जो मार्ग होता आपला तो ज्ञानेश्वर पालखी मार्ग होता. ह्या मार्ग येते ते पालखी ज्ञानेश्वर पालखी. आणि आता लोणंद बस स्टँडला आलेलो आपण. लोणंद बस स्टँड बघू शकता लोणंद बस स्टँड. चला आता पुढच्या स्टॉपला जाऊया डायरेक्ट. आता पुढचा स्टॉप येणार आहे तो बोर्डावर दिल्याप्रमाणे जो स्टॉप येणार आहे स्वारगेट नंतर फलटण. आपला 5वा स्टॉप आलेला फलटणला आली गाडी. 2 आत्ता 1:56 झाले आणि गाडी आली फलटणला. फलटण बस स्टँडचा परिसर आणि फलटण बस स्टँड. दुपारचं वातावरण वाटत नाही का तर ढगाळ वातावरण एकदम जबरदस्त वातावरण पडले. एकदम ढगाळ वातावरण आहे. आपला 5वा स्टॉप आलाय फलटण बस स्टँडला. 17 विभाग आहे. 17 विभाग फलटण आगार.
फलटण बस स्टँडचं काम झालेलं आहे. ज्या वेळेस आपण आलो होतो, आपला जो पहिला व्हिडिओ होता फलटण बस स्टँडचा, तो काँक्रीट वगैरे नव्हता त्यावेळेस, खूप कच्चा रोड होता. आता काँक्रीटचे रोड झालेले आहेत. फलटण बस स्टँडला बघू शकते सगळं काँक्रीट वगैरे रोड झालेले, एकदम जबरदस्त असा रोड आहे. फलटण बस स्टँडचं अजून इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे थोडंफार. आणि आपली गाडी आली फलटण बस स्टँडच्या 9 बाजूला, आली 2 वाजलेले दुपारचे, गाडी आलेली आहे इथून फलटण बस स्टँडवरून. बघू शकता अशा पद्धतीनं. चला आता पुढच्या स्टॉपसाठी जाऊया. तो पुढचा स्टॉप आहे आपला 6वा स्टॉप. तर 6वा स्टॉप आहे नातेपुते. जो आत्ता जो स्टॉप राहिला आहे तो इथून पुढे आता राहिला पुढचा स्टॉप असणार आहे नातेपुते. त्याच्यानंतर माळशिरस, वेळापूर, नंतर फायनल स्टॉप इथे पंढरपूर. बघूया पंढरपूर बस स्टँडला कुठे गाडी थांबली. बघूया आजची जी तारीख आहे, आज 29 तारीख आहे, आज मोठे एकादश आहे. पंढरपूर यात्रा स्पेशल. एवढ्या गाड्या लागले, 5 गाड्या आल्या ते बघू शकता. 1, 2, 3, 4, 5 ही आपली गाडी इथे. आपले पंढरपूर यात्रेसाठी गाड्या थांबल्यात, ते 6 गाड्या थांबल्यात. 6वी गाडी जी थांबली ते तुम्हाला सांगतो. 6वी गाडी तिकडे थांबलेली बघू शकता तिथे इथे. तर इथं बघू शकता किती गाड्यांचा स्टॉप झालेला आहे. टोटल 6 गाड्या टॉपला थांबल्यात. नातेपुतेच्या अलीकडे जेवणासाठी थांबा झालाय न्यू गारवा. जेवायला एक थांबा झालाय ह्या रोडवर. सकाळी 11:00 च्या आसपास निघलेली गाडी, आत्ता थांबलेली आहे 3 वाजता. आज एकादशी निमित्त उपास पण धरलेला आपण, त्यामुळे जरा खिचडी घेतलेली. खिचडीची जी प्राईज होती ती 50 रुपये पर प्लेट होती, साबुदाना खिचडी. इथून जे अंतर दाखवते आपलं पंढरपूर ते 72 किलोमीटरचा दाखवते. आणि पोहोचण्याचा जो टायमिंग लागणार आहे तो मॅपनुसार 1.5 तास तरी दाखवते. तर प्रत्यक्षात आपण 2 तास पकडून चालायचं, 2.5 तासात गाडी पोचून जाईल पंढरपूरला. तर आत्ता 3 वाजलेत म्हणल्यावर आत्ता 5 ला गाडी पोहोचेल पंढरपूरमध्ये. अशा वातावरणात ट्रॅव्हलिंगच्या मजाच खूप वेगळी आहे. पण दर्शन आपल्याला भेटणार नाही, आपण बाहेरनंच पाय पडणार आहे. खूप गर्दी असणार आहे, आपल्याला एवढ्या लवकर काय दर्शन भेटणार नाही आपल्याला. ह्या रूट नंतर कोणता रूट चालू करायचा तो मला कमेंट करून सांगा. आता हे एकादशी निमित्त मी असाच बनवला व्हिडिओ. अजून गाड्या यायचं काम चालू आहे, प्रत्येक आगारला गाड्या द्यायचं चालू आहे, नवीन गाड्या. आता उन्हाळ्याचा शेवटचा सण झालेला आहे नागपूरला, हैदराबाद टू नागपूर. आणि त्याच्यानंतर आपला पावसाळी जो सुरू होणार आहे व्लॉग, तो आता तुम्ही कमेंट करा कोणता सुरू करायचा व्लॉग वगैरे, त्याच्यानुसार आपण करून टाकूया. चला मग आता जाऊया पुढच्या स्टॉपसाठी. वेळ न घालवता आपण पोचूया पंढरपूरला. असे कसे 2 तास आपण घालूया आणि बघूया पंढरपूरचं दर्शन आपल्याला लवकरच घेऊ. Thank you.
पोहोचलेलो आपण पंढरपूर मध्ये. खतरनाक गर्दी झालेली आहे, लोक खिडकीत उड्या टाकायला लागले. माल वाहतूक बस स्टँड आहे का हे? नवीन बस स्टँड पंढरपूरच आहे. पंढरपूर यात्रा ठाणे. तर विषय हा आहे की हा जो आपण जिथं आलोय ते नवीन बस स्टँड आहे, पंढरपूर मधलं नवीन बस स्टँड चंद्रभागा बस स्टँड. हा नवीन बस स्टँड झालेले पंढरपूर मध्ये. नवीन बस स्टँड बघून घेऊ शकताय तुम्ही कशा पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे. आणि परिसर तर नवीनच बांधकाम आहे. पंढरपूर चंद्रभागा बस स्टँड, चंद्रभागा बस स्टँडचं आतलं दृश्य बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने. हा तील दृश्य चंद्रभागा बस स्टँड पंढरपूर. मला वाटलं हे कॉलेज बांधकाम आहे. कॉलेज बांधकाम नाही आहे, बस स्टँडचं बांधकाम आहे. चंद्रभागा बस स्टँड बांधकाम. तुम्ही बघितलं असेल आत्ता गाडी आली, 5 वाजता गाडी पोचलेली, 4:55. 5 आताच गाडी पोचलेली आपली पंढरपूरला. पहिलं जे पंढरपूरमध्ये म्हणजे बस स्टँड होतं पहिलं. गर्दी मला वाटत नाही दर्शन होईल एवढी मोठी गर्दी आहे. बघूया मंदिरापर्यंत जाऊया. एक किलोमीटर आहे, 1.5 किलोमीटर. तर हे आपलं जुनं बस स्टँड आहे, म्हणजे आता जुनंच म्हणावं लागेल का तर नवीन झालेलं आहे तिकडं. चंद्रभागा ही आपले जुने बस स्टँड बघू शकतात. मंदिरापर्यंत जात आहे त्याला बघूया, नसेल तर चालत जावं लागेल तिथं पुढं. पण खाली जास्त गर्दी आहे. सरगम चौकात, कॉलेज चौकात वगैरे खूप जास्त गर्दी आहे. सावरकर चौकात ना आता खाली आलो आहे. बघूया कुठपर्यंत जात आहे ते अजून. रामेश्वर उदावन आपले मामा इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली वाट पाहत आहे. तर आता आपण आलो नदीकडे. बघितलं असेल नदीच्या साईडला कीर्तन चालू होतं. तर आता नदीकडे चाललो आपण. तर बघू शकतो मस्त पैकी असं नदीपाशी आलो आपण. चंद्रभागा पुलावर आहे आपण आत्ता सध्या. तर दृश्य बघू शकताय संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता दृश्य बघू शकतात चंद्रभागा नदीवर. एकदम मस्त असा व्ह्यू दिसतोय बघू शकता. तिकडचा व्ह्यू बघू शकता लोक एकदम. तिकडचं दृश्य दाखवतो मला खालून त्या साईडचं. गाडी हित ना आली की इकडं म्हणजे दाखवाय सोपं पडेल. संध्याकाळ होत आली त्यामुळे लवकर दाखवून द्यावं म्हणले तुम्हाला. लवकर आपण तिथं त्या ठिकाणी पोहोचू. दर्शन घेणं होणार नाही खूप का तर रांग खूप खूप आणि खूप मोठी आहे. आपल्याला रात्र होईल दर्शन घेता घेता. त्यापेक्षा मी इकडचं मंदिराचं दर्शन दाखवतो ह्या साईडचं. तर पॉसिबल झालं तर आपण बोटीनं त्या मंदिरापर्यंत पण जाऊया. तर बघूया वेळ न घालवतो आपण पोहोचूया खाली. आपण खाली आलेलो आहे फायनली. नदीच्या साईडनं जाऊया आपण. कसं कसं खाली आलो आहे गर्दीनं हात दुखायला लागले. जाम क्लच ब्रेक क्लच ब्रेक. तुम्हाला हा खेळ दाखवलेला आहे जत्रेतला आपला डोंबारी खेळ म्हणते त्याला. अशा पद्धतीनं चालू असतो इथं एकादशी निमित्त. बघूया अजून काय काय आहे इथं. आपण ते पुलावर होतो आहे ना आत्ता आलो आहे खाली. तर हालचं वातावरण बघू शकता तुम्ही. खाली पण तेवढीची गर्दी आहे पण एवढी गर्दी नाही आहे जेवढी सकाळी गर्दी होती. सगळ्यात जास्त गर्दी तर सकाळी होती मला वाटतं. खूप जास्त माणसं गेली इथनं, लवकर गेली काही माणसं पहाटच गेली. तर आज गर्दी थोडीशी कमी झालेली आहे. संध्याकाळची वेळ आहे. एकदम जबरदस्त वातावरण. हरे कृष्ण मंदिर तिकडे जाऊन येऊया एकदा. जाऊया आता हरे कृष्ण मंदिर इकडचं शूट घेऊया मग परत तिकडं मेन मंदिराचा सीन घ्यायचा तिथून पुढे.
आपण यात बोटिंग परत रिटर्न जाणार आहे. बाहेर मी सीन दाखवतो तुम्हाला छोटासा, हे पाण्यातलं वगैरे दृश्य दाखवायसाठी आणलो होतो. पाण्यामध्ये असं जबरदस्त दृश्य आहे, एकदम मनमोहक दृश्य. तर आपण आलेलो आहे बघू शकताय मंदिरामध्ये. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे बघू शकता अशा पद्धतीनं हा टेम्पल आहे. मस्त असा व्ह्यू आहे. जर बोट फेरी जर विचारली, बोट फेरी फक्त 30 रुपये पर फेरी, पण मी 50 रुपयात बसवलं का तर मला ह्याच बोटीने परत वापस जायचं आहे. श्रीकृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर. आरती 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 आरती. बापरे गर्दी बघू शकता किती भयानक गर्दी आहे. गोडबागा किती लागली इकडे पैसे पण. इकडे कोणतरी बसावर का, इकडे कोणतरी बसा देते अरे बाप रे, रांग लागलेली इथं खूप जास्त रांग लागलेली. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे इकडे, पुंडलिक मंदिर श्री पुंडलिक. आणि लाईन बघू शकता, लाईन खूप जास्त. इकडून माणसं चालले आहेत वरच्या दर्शनासाठी. तर बघूया वरच्या दर्शनासाठी आपण जाऊया, गंध वगैरे लावूया. गंध लावला नाही आल्यापासून. आता इथून जाणार आहे वरती बघू शकता, इथं जाणार आहे आपण. शेवटचं दर्शन घेऊया तिथून आणि जाऊया. आता ब्लॉग तिथे एंड करूया शेवटच्या दर्शनापाशी. अशा पद्धतीनं जबरदस्त असा रात्रीचा माहोल बनलेला आहे. कीर्तन चालू आहे मस्त. आता ही शेवटचे झेंडे अजून दोन दिवस पण आज शेवटची एकादशी, त्यामुळे उद्या उपास वाटणार. आज शेवटची एकादशी, लाईट वगैरे रात्रीचा मस्त असा दिसतो व्ह्यू. त्यासाठी म्हणलं नंतर जाऊया, त्यामुळे आजूबाजूचं घेणं महत्त्वाचं होतं. पात्र नदी आपल्याला दिसली नसते एवढ्या रात्री. पात्र त्या साईडला लाईटिंग नाही ते एवढ्या, त्यामुळे म्हणलं ही शेवटला घेऊया. द्वारकाधीश मंदिर आहे, शिंदे सरकार वाडा, द्वारकाधीश मंदिर. पलीकडचं इथे राम मंदिर आहे, होळकर वाडा. त्यांची रांग बघू शकता, भक्तांची रांग कुठं लागली तिथून दिसू शकते तुम्हाला. वरती गर्दी बघू शकता तुम्ही, खूप जास्त गर्दी आहे. त्यामुळं म्हणलं दर्शन आहे ते आपण एखाद्या वेळेस घेऊया. आता आपल्याला दर्शन मिळायचं ना वेळेमध्ये. इकडचं एक मंदिर आहे, इकडचं दर्शन घेऊया आता मस्त पैकी. आणि इथून आपला शेवटचा ब्लॉग वगैरे एंड करूया. विठ्ठलाचं मंदिर बघूया कसं सजवलं आहे. 11 रुद्रमार्ग मंदिर. संत चोका मेळा समाधी बघू शकता, संत चोका मेळा समाधी. चला आता इथं दर्शन संपूया, इथं खूप जास्त गर्दी आहे. आता जाऊया रिटर्न वापस आणि तिथं आपण ब्लॉग एंड करूया. चला एकदम जबरदस्त असा प्रवास झालेला आहे आपला. एवढी किल नव्हती आपल्याला एवढं काही बघायला मिळेल, पण आज खूप जास्त काही बघायला मिळलं. मग आता वेळ मागवली मस्त पाहिजे. आता जाता काहीतरी थंड घ्यावं, पण विषय काय आता थंड पाऊस चालू आहे म्हणलं थंड घेऊन चालणार नाही म्हटलं. तर बघू शकता 8:35 म्हणजे 8:30 वाजले. पावसाळी ट्रॅव्हल चालू होतं का तर उन्हाळा ट्रॅव्हल आपल्याला संपलेलं उन्हाळ्यामध्ये. तर आता सध्या सीझन पावसाळा सीझन चालू आहे. आणि पावसाळा सीझनमध्ये कोणते रूट करायचे मला सांगा कमेंटमध्ये. कोणता विभाग, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ, मराठवाडा, खानदेश, ह्यापैकी कुठलेही रूट चालतील आपल्याला. जर तुम्हाला बसेसचे व्हिडिओ किंवा टायमिंग वगैरे माहीत असेल तर ते पण कमेंट करून सांगा. आणि आपण नवीन गाड्यांच्या पर्पज व्हिडिओ वगैरे चालू केलेला आहे. चालू MG बॉडी बस. दुसरं जे नवीन BSC लालपरी किंवा
अजून एक आहे ती प्रायव्हेट बस, जसं आपण आपण हे करतो कलेक्शन करतो त्या बसेस, हळूहळू नवीन बसेस येत राहतील, अजून नवीन बसेस यायचं काम चालू आहे, तर आपले लवकरच 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होऊन जातील. म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आपल्याला सपोर्ट मिळेल आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मिळतं, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग राहते सतत मनामध्ये. ट्रॅव्हल विलॉग म्हणलं की थोडं स्ट्रगल पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे स्ट्रगल म्हणजे काय, म्हणजे आता आपण रँडम रूट पकडत नाही कुठला बी, पहिलं रँडम रूट पकडायचो ते व्हायचं लगेच व्हायचे त्याचं काय नाही, पण आत्ता कसं आहे लॉंग पल्ल्याच्या गाड्या पकडतो आपण. पहिलं होतं ते लोकल बसे गाड्यांचे होते, लोकल गाड्या म्हणजे कसं 70-80-120 किलोमीटरच्या आसपास ते होते, ते सहज मिळायचे. लोकल गाडी जसं मिळते तसं गाड्या सापडून जायच्या पहिलं, पण आता लॉंग पल्ल्याच्या गाड्या फक्त एकच टायमाला मिळते दिवसभराच्या, त्यामुळे लॉंग पल्ल्याच्या गाड्या एकदा सुटली म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचा रूट चालू होतो. कोकण असेल, कोकण मला वाटते बऱ्यापैकी आपल्याला खूप राहिलेलं, 4-5 जर व्हिडिओ सोडले कोकण साईडचे तर आपला कोकण साईड अजून पूर्ण झालेलं नाही, तर कोकण साईडचा एखादा रूट असेल तर मला कमेंट करा. MG बॉडी पेशे आपली वेळ आलेली आहे, बघू शकता असं तर मस्त पैकी असा या वातावरणात चाय आणि पाऊस एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आणि जबरदस्त फील. तर भेटू आता पुढच्या प्रवासाला, तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करून टाका. चला भेटू आता पुढच्या प्रवासाला, मोठा एका लॉंग पल्ल्याच्या प्रवासाला. चला तर मग जय हरी विठ्ठल.